पहिल्या फेजमधले जे उमेदवार आहेत त्यांची नावंही निश्चित करण्यात आलेली आहेत. भंडारा गोंदिया मतदारसंघामध्ये संजय गजानन केवट दिवर समाजाचे आहेत. गडचिरोली चिमूर मतदारसंघामध्ये हितेश पांडुरंग मडावी हे गौंड समाजाचे आहेत. चंद्रपूर राजेश वारलूजी बेले हे उमेदवार आहेत, तेली समाजाचे आहेत. बुलढाणा वसंत राजाराम मगर हे माळी समाजाचे आहेत. अकोल्याहून मी स्वतः उमेदवार आहे. अमरावतीमध्ये कुमारी प्राजक्ता तारकेश्वर पिल्लेवान या राखीव मतदारसंघामधल्या उमेदवार आहेत. वर्धा प्रोफेसर राजेंद्र साळुंके हे कुणबी समाजाचे उमेदवार आहेत. यवतमाळ वाशिम खेमसिंग प्रतापराव पवार हे बंजारा समाजाचे उमेदवार आहेत. याच्याच बरोबर ओबीसींची असणारी जे नवीन पक्ष स्थापन झालेला आहे ओबीसी बहुजन पार्टी, त्यांनी आम्हाला मध्यंतरी कळवलं होतं की सांगली मतदारसंघामध्ये प्रकाश शेंडगे हे लढतील, ते जर लढले तर त्यांचा आमचा पाठिंबा त्या ठिकाणी राहणार आहे. दुसरं रामटेक मतदारसंघ जो आहे या रामटेक मतदारसंघातला उमेदवाराचं नाव हे आम्ही 4 वाजता घोषित त्या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यातला महत्वाचा निर्णय काल जो झाला तो म्हणजे नागपूर पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये काँग्रेस पक्षाचे म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार आहेत पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सी 10 नागपूर त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा आहे. अलिफ ओव्हरसीज नाव इन सोलापूर वी ब्रिंग स्टडींग अब्रॉड विद इन द कॉमन मॅन्स रीच 500+ वर्ल्ड बेस्ट युनिव्हर्सिटीज अक्रॉस 19+ कंट्रीज वेन्यू फर्स्ट फ्लोर ऑफिस हॉटेल ओरिएंट इलाइट पाळीवेज सोलापूर कॉन्टॅक्ट 7977664053.